निवडणुकीच्या याच्यामध्ये सीटांचा समझोता होतो. आपण बघितलं की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं, तर त्याने अशा माणसाने असताना हुंड्याची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे. नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं, तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादी वंचितच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. विशाल पाटील हे येऊन गेले, चर्चाही त्यांनी असताना केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. ते अशा वेळेस ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस मला वाटतं ते ॲक्सिडेंट इश्यू हा सिरियसली घेतला पाहिजे. याचं कारण की इलेक्शन म्हटलं की थोडीफार खुन्नस येतेच असं नाही म्हणता येत नाही, आणि त्याच्यामुळे असताना पोलिसांनी त्याचं पूर्णपणे इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे. त्या ड्रायव्हरचे असणारे पूर्णपणे अँटीसेट जे आहेत ते त्यांनी शोधले पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाने जे जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्या या दौऱ्यांमध्ये त्यांना ॲडिशनल सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे अशी मागणीही करतो. आणि नाना पटोले हे चांगले आणि दुखापत त्यांना झाली नाही हे असताना अत्यंत चांगली आणि चांगली गोष्ट असं मी मानतो. त्यांचं आरोग्य असंच राहावं अशी मी निसर्गाशी विनंती करतो. नाही म्हणून मी म्हटलं की त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये. त्याचा ऐन वेळ इतर वेळ झाला नाही आणि इलेक्शनमध्येच झाला, तिथे संशय घ्यायला जागा आहे. ते माझी विषयी चर्चा झाली आहे, मी सांगितलं निर्णय त्यांना घ्यायचा आहे, आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू. आता तेच लढणार आहे तर ऑफर काय देणार. मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.